तर रासो गवईला बोलवा, तुम्ही या। रासो गवई माझ्या मातोश्रीमध्ये आले होते, जेवायला बोलवत त्यांना, आणि त्याला रासो गवईने मला त्यांनी विचारलं की बाळासाहेब काय करायचं आहे मराठवाडा विद्यापीठाचं, तर म्हटलं कशा करताय काय पाहिजे, म्हणजे आंबेडकरांचं नाव, म्हटलं बघा मराठवाड्याला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही, तिकडे त्यावेळेला लढत दिली होती हैदराबादच्या त्या निजामच्या विरुद्ध, ते म्हटलं तो रिझिस्ट होता, किती हिंदू मारले त्यांनी, आणि रामानंद तीर्थ कशाला हे आदर्शमध्ये सापडलेत ना, हे अशोक चव्हाण त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे होते रामानंद तीर्थाबरोबर, त्यांनी झुंज दिली ती, गोविंद श्रॉफ होते, आणि त्या मराठवाड्याला इतिहास आहे, इतिहास ऐतिहासिक आहे ना, कसं करून टाक चालायचं, तर म्हटलं म्हण काय करायचं मग, तर म्हटलं असं करा हे नाव देता आलं तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले, मी लगेच तिथून रासू गवई यांनी शरद पवारांना फोन करून सांगितलं बाळासाहेब इथं मी बसलोय, त्याने अरे वा म्हणे चांगलं आहे शरद बाबू, हे का नाही सांगत, मी जिवंत माणसांच्या साक्षी काढतो, मेलेल्या माणसांच्या नाही, पण तुमची मनच मेली आहेत त्याला मी तरी काय करू, हे सत्य सांगतोय, रासू गवई आहेत शरद पवार आहेत, या सांगा ह्या सगळ्या लोकांना हे खरं आहे की नाही, पीठाचं काय घेऊन बसलात काय, काँग्रेसमध्ये तर काही नेतृत्व राहिले.